बातमी समोर येते. पुणे दिल्ली विमान अचानक रद्द केले गेले. विमानसेवा ही रद्द केली आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता ही पुणे दिल्ली हे विमान रद्द केल्यामुळं प्रवासी संतप्त झालेले आहेत. पुणे ते दिल्ली प्रवास करणारे प्रवासी यामुळं प्रचंड संतापलेले आहेत. कोणतीही पूर्वसूचना न देता पुणे दिल्ली ते पुणे ही विमानसेवा अचानक रद्द केल्यामुळं प्रवाशांचा प्रवास करताना खोळंबा झाला आणि त्यानंतर इथल्या प्रवाशांनी संतप्त भावना व्यक्त केल्यात. तर पुण्यातून ही बातमी समोर येते. पुणे ते दिल्ली विमान रद्द केलं गेलं. विमानाची सेवा ही अचानकपणे रद्द केल्यामुळं आणि कोणतीही पूर्वसूचना न दिल्यामुळं या विमानानं प्रवास करणारे पुणे ते दिल्ली असा प्रवास करणारे प्रवासी हे संतप्त झाले. मात्र दिल्लीमध्ये मुसळधार पाऊस बरसलेला आहे आणि त्या पार्श्वभूमीवर पुणे ते दिल्ली हे विमानाची फेरी रद्द केली गेली अशी माहिती समोर येते. मात्र प्रवाशांना या संदर्भात कोणतीही पूर्वसूचना दिली नव्हती, त्यामुळं पुणे ते दिल्ली विमानानं प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी यानंतर संतप्त भावना व्यक्त केल्या. दिल्लीमध्ये विमानतळावरती अपघात झालेला आहे. टर्मिनलचं छत कोसळलेलं आहे आणि या पार्श्वभूमीवर पुणे ते दिल्ली विमानसेवा रद्द केली आहे. अधिक माहिती घेऊया. आपले प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे आपल्यासोबत जोडलेत. अजिंक्य, पुणे ते दिल्ली विमानसेवा अचानक रद्द केल्यामुळं प्रवाशांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. नक्कीच, प्रवाशांना कुठलीही पूर्वसूचना न देता एअर इंडियाच्या जे सकाळी 6:40 पुणे ते दिल्ली जाणारे विमान जे आहे ते अचानक रद्द झाल्यामुळे या दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी जो आहे तो संताप व्यक्त केलेला आहे. आपण व्हिडिओमध्ये पाहत आहोत की प्रवासी त्या ठिकाणी आरडाओरडा करत आहेत. त्यांना पिण्याचं पाणी देखील त्या ठिकाणी दिलं गेले नसल्याचा आरोप प्रवाशांनी केलेला आहे आणि एकंदरीत हा जो प्रकार आहे तो गंभीर असल्याचं देखील सांगितलं जात आहे. धन्यवाद अजिंक्य दिलेल्या या माहितीबद्दल.